credință! Iesu! E cățuar! Să credință! Credință! Iesu! Credință! E cățuar! Să credință! Iesu! Să credință! Iesu! E cățuar! Să credință! Iesu! E cățuar! Iesu! Să credință! Iesu! Iuniu e narco! Să credință! Iesu! Rambau și oia! Hai scot! Hai să credință! Hai scot! E hanimea! ले मस्तीले नकोस अण्णा सायलेंट आताच नाही पेटायचं परत बघू अहो सुमित्रा देवी चेहरा पाक तुमचा कळवणलाय आम्हाला बेला आहे की पराभवाला बेला आहे हार जीत ही तर राजकारणात ठरलेलीच असते हो पण उद्या कळेल की मत मोजणी नंतर बघू बघू कुणाच्यात काय दम आहे ती बेला काय आम्ही तुमच्यासारखं गोड बोलाय वी जनतेला कळतंय की कोण समाजसेवा करतंय कोण काय करतंय ते तुम्ही लगा जळा नुसतं जळा चला हॅलो अरे कुठं गाडो त्याचा भाग बी आहे का नाही वाजले किती काय लागा ते घरात जेवला कोण ठेवले कवा पाहून येईल तुझ लेगा देव बुद्धी वाढतो कुठं गेला होतोस तू म्हणलंय पण राम राम अप्पा राम 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 बरं ठेव कोण काय लागाय मी होऊन म्हणजे अगोदर दुखणं करून झालंय बघ सगळं ठेव ठेवलंय शहा नाहीस काय म्हणतोय अन्या काय नाही यंदा पारडं कोणाच जड आहे तसं काय सांगू शकत नाही बघ पण मला तर नाही झाडूचा जड वाटते म्हणजे याचा अर्थ असा तू झाडूच्या दिशेने वळलेलं दिसतोस वाटतं पण विसरू नका भाऊंचं तुमच्या लय उपकार आहे ती तुम्हाला महिन्यावर जगवले भाऊनी अरे लय कौतुक सांगून होत्याच त्यानं काय आर केलाय माझ्यावर अरे उलट माझ्याकडे डबल काम करून भेटतंय त्यानं अन्या लय बोल तुईस इलेक्शन झालं नाही तू इशल मॅड त्या मला भाऊंच्या घेऊनच जमणार नाही भाऊंच्या इथं जाऊ नकोस तुला माहित आहे भाऊंचं राजकारण कसलं असतंय अरे वाटोळी केलं ते वाडकावून त्याच्यामुळे एक माझं एकोणती पोरग मिळेल अरे काय करते दारू पासून कामाला लावते तू म्हणतोय ती पटले मला अरे ही लोक मुठ्याच नाही राजकारण करते ती पण निसताला ते आपल्याला तुला सांगतो मी जर ह्यावेळी कुणाला बी मत देऊ दे विषय तो नाही पण मी अशा माणसाला मत देणार की तो गावचं राजकारण व्यवस्थित करेल आणि आपल्या गावाचा विकास करेल जो म्हणेल हे गाव माझं आणि त्या गावचा मी असा त्याचा डोक्यात विचार असेल नाही त्यालाच मी मतदान करणार दुसऱ्या मी करत नसतो मला डोळे उघडले माझ्या भावात मरदा तुले लवकर शाणा झालायस आम्ही इकडून त्या पोराला गमावून बसलोय आणि मग शाणा झालोय बघ अन्या आपण दोघं जुने दोस्त आहे तेव्हा आपला या राजकारणाशी काय गेलेला नाही कोण पण निवडून दे आपण पुढे पुढे करायचं नाही तेरी मेरी यारी हा अरे काय बोलतो अभिनंदन काय साहेब संदीपराव खर तर आम्ही विजय होण्याचं कारण म्हणजे तुमची साथ आहे बघा तुमच्या साथीशिवाय आमचा टांगच पट्टी झाला असता अहो संदीपराव तुम्ही फक्त शब्द सोडा तुमचा एक शब्दही खाली पडू देणार नाही बघा मग पुढे काय करायचं म्हणताय काय साहेब आता आपल्याला गावच्या पाणी टंचाईवर विचार केला पाहिजे अहो करू की मग आत्ताच तर इलेक्शन झालंय अजून भरपूर वेळ आहे आपल्याला समाज सुधारण्याला नाही त्या साहेब तुम्ही चुकीचं बोलताय आपल्याला असं करून कसे चालेल इथे लोकांना शेतीसाठी गुरांसाठी व पिण्यासाठी पाणी नाही अहो संदीपराव आम्ही कुठे नाही म्हणलंय काय करायचं ते करू की 2-3 दिवसानं आणि तसे पाऊस पडल्याशिवाय पाणी येणार नाही त्या साहेब तुम्ही मदत करणार असाल तर करा नसेल तर माझ्यापर्यंत बघेन मी काय करायचं ते ओ संदीपराव अहो लगेच नाराज झालाय बरं मग काय करायचं म्हणताय आपण पाणी अडवण्यासाठी पावसाच्या अगोदर नाले व तळे यांची दुरुस्ती करूया व पाणी अडवून पाणी जिरूया अहो पण आमच्या आता तसून ग्रामपंचायतीचा कारभार आला नाही मग हा उपक्रम राबायला आम्ही एवढा खर्च करून घालणार त्यावर माझ्याकडे पण एक उपाय आहे मग सांगा काय काय साहेब गेल्या आठवड्यात आपल्या गावात पालयात्रा झाली त्यासाठी गावातल्या 200-300 रुपये काढली होती त्याही पद्धतीने आपण आताही काढू प्रत्येकानं माझं गाव म्हणून जगलं पाहिजे ना संदीपराव एक नंबर आयडिया बघा तुमची मग कधी करायचं सुरुवात
आजच वर्गण गोळा करायला चालू करूया. चालते चालते की तुम्ही दोघांनी वर्गणी गोळा करायला सुरुवात करा. 500 500 हो ताई, ही रक्कम गरिबांना परवडण्यासारखी नाही. त्यांच्या इच्छेनं जी देतील ती घेऊ आणि राहिलेली आपण घालू. अहो संदीपराव, यात फायदा कोणाचा होणार आहे? त्या शेतकऱ्यांचा. मग आपल्याला यात पैसे घालून काय फायदा? तुम्ही तिकडं जॉबला जाणार आणि मी इकडं उद्योजक, मग यात आपल्याला काय मिळणार? अव ह्या विचारानंतर गावाचा सत्यानाश झालाय. आता तर विचार बदला. माहित नाही आम्हाला, ताईच्या पुढे लय आवाज तडवायचा. अरे जरा गारूतच का आता, जावा वर्गणी गोळा करा जावा. आणि संदीपराव तुम्ही पण त्यांच्यासोबत जावा, त्याशिवाय लोक पैसे देणार नाही. ठीक आहे तसे चला रे. अप्पा. हा इकडे 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 काय करायला लागलाय अप्पा? अरे बोरिंगचं काम चाललंय. काय झालं म्या, काय काम काढलीस? हे ना घ्या, सांग बाबा. काय नाही अप्पा, संदीप दादा म्हणत होता गावात पाणी फाउंडेशनचं काम सुरू करायचं आहे. वर्गणी मागाय आलोय. बर, आता संदीपराव आहेत म्हटल्यावर पैशाला काय अडचण नाही. तुमच्या दोघा काय भरोसा नाही. आम्ही काय तुझं घर जाळलं वय. हे तुला किती रुपये द्यायचे सांग. अप्पा द्या की तुमच्या इच्छेनं काय द्यायची ती. बर अप्पा, एवढ्या पैशात क्वार्टर तरी येते का? ती सुद्धा महाग झाल्या. काय कटकटायला का तुमची. हा बर, आता कस चल रे. हा चल चल. अरे मी घालायस. अरे तेवढे काम होत. आज मोकळायस का? होय. बांधाच गावात तेवढं काढून घे. गावात पाणी फाउंडेशनचा कार्यक्रम राबवायचा आहे, त्यासाठी वर्गण मागाय आली. नाही नाही, असल्या कामाला पैसे देत नाही. हा बा, 5 जत्राला वर्गण दिली होतीस का? दिली होती का? अशा थोट्याने गोष्ट तुम्ही पैसे येणार, पण चांगल्या कामाला पैसे येणार नाही. होय, त्याचा काय समज. अरे पाणी फाउंडेशनच्या उपक्रमामुळं जे पावसात पाणी जमिनीत पडणार आहे ते आपण जिरवायचं आहे, आणि ते पाणी जिरवल्यामुळं आपण त्या पाण्याचा साठा करायचा आहे. साठा केल्यामुळं विहिरीला तुमच्या पाणी येणार, तुमची शेती चांगली होऊन टिकणार. तुला असं वाटत नाही का? तुझ्या देखील विहिरीला पाणी आलं पाहिजे. आणि तू ठीक आहे, तुला नाही येत समजांतर करशील का नाही? माझं मला काम आहे, मी चालू कामाला माझ्या. अरे मग जा की मग चालू. तुला बरी काम आहे ती. सांग काय तुझं काम आहे ते. कोणी डिंडा लागलाय? बरं झालं भेटलास, तुझ्याकडे एक काम आहे. बोल लवकर, मला काम आहे ती. काय लागा बघल तेव्हा तुला नुसती गडबडच असते. तुझा लागा बसलायस. होय बाबा, तुमच्यासारखी इन्कम डिटी आणायची कुठनं? अरे आपल्या गावात पाणी फाउंडेशनचं काम चालू करायचं आहे, आणि तिथं आपल्याला काम बी करायचं आहे. तुला आधी सांगतोय, त्या पार्टीचं कोण असेल तर मी अजिबात येणार नाही. अरे हे गाव आपलंय, आणि राहिला विषय पार्टीचा तर सार्वजनिक कामात हे विषय आणायचा नाही. समजलं? बाबू अरे कुत्रे. काय भाऊ, बर बोल आता, काय आणखी वाईट बातमी आणलीस? अहो भाऊ, ते संदीप आणि त्या सुमित देवी चमचो, त्यांनी गावात पाणी फाउंडेशनचं काम चालू केले आणि वर्गणी पण मागायला लागले. तुला काय सांगतोयस, कालच इलेक्शन झालं नाही तर सुमित्रा देवीने काम चालू केलं. मास्टर्स पोरगा आल्यापासून गावले सुधरायला लागले. त्या पोराला धडा शिकवलं पाहिजे. अहो भाऊ, त्याला धमकी देऊन पण काय उपयोग झाला. आता मला तर वाटतंय त्याला फोडायलाच पाहिजे. अण्णा काय बी करा, पुढल्या वर्षी गुलाला आपलाच झाला पाहिजे. अहो भाऊ, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी असताना पुढल्या वर्षी गुलाला आपलाच आहे. पण भाऊ, त्याला जरा खर्च आहे. तुझ्या यायला तुझ्या गाळलंच मला. काय भाऊ, ही सगळी समाजसेवा आहे हो, आणि तुमच्यासाठी मला ही समाजसेवा सगळी करायला लागणार आहे. बर बर, द्यायला येतील उद्या. हो पण भाऊ, आत्ताच काय, उद्याच उद्या, पण आत्ता पाहिजे की? आपल्या माणसांनी सांग कोणसाठ पैसे द्यायचे नाहीत, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. भाऊ तुम्ही म्हणताय ती बरोबर आहे, एकाला सुद्धा पैसे देऊन घेत नाही. बर निघू कमी आता. नाही मी काय म्हणाल तुला, कुठलं औषध होतं? हा ते दुकानदाराला मागितलं. मग ना घ्या मलाच म्हणतो. बर नाही रे खोळ्या, ही तर त्या नागराला म्हणते. संदीपराव मी तुम्हाला म्हणाल. बोल काय म्हणतेस, मी काय हिरो नाही. इथं का बसलाय? माझ्यासाठी तर म्हणजे आमच्या सगळ्यासाठी तर तुम्हीच हिरो आहे. अग ते जलसंधारण वर्गणी गोळा करायला चाललंय, त्यासाठी थांबलो इथं. आम्ही पण येऊ का सोबत? नाही नको, तुम्ही फक्त संधान आल्या. ए बाई चल लवकर, तुला तर काही कळतच नाही.
कार्यकडू तुला एकदा सांगितलं कळत नाही का? आता बहुतेक तुझी कात्री काढायला लागतेली. तात्या वडवड आज ह्याला ठेवायचाच नाही. ए तात्या बघत काय बसलायस? वड त्याला खाली. म्हणून आडवा येऊन मस्ती आलाय रे. तुला काय सांगितलं तर काय? सुमित्रा देवी यांच्यासाठी झडतील, गावातील लोक यांना मदत करतील. हे जर पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो पाहायला विसरू नका. एक गाव माझं त्या गावचा मी. आणि हा बेल बटन दाबायला विसरू नका.